केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी कायद्यांचा निषेध करण्यासाठी राज्यभर तीव्र आंदोलने करण्यात आली. हे आंदोलन यशस्वी करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचे शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी आभार मानले. कायद्याला 90% शेतकऱ्यांचा विरोध, मग कायदा कुणाच्या हिताचा असा सवाल आमदार पाटील यांनी उपस्थित केला. तसेच देशातील शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत लढा देण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. 8 तारखेचा भारत बंद देशातील सर्व शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी सर्व थरातल्या लोकांनी त्यांना उत्स्फूर्तपणे पाठिंबा दिल्याबद्दल मी शेतकरी कामगार पक्षातर्फे सर्वांचे आभार आणि त्यांचं अभिनंदन करतो. या आंदोलनामध्ये जे 3 कायदे शेतकऱ्यांच्या विरुद्ध प्रामुख्याने आणले ते संपूर्णपणे रद्द करावी ही मागणी घेऊन लाखोच्या संख्येने पंजाबचा शेतकरी दिल्लीकडे कूच करून आला. त्याला हरियाणाच्या शेतकऱ्यांनी साथ दिली, राजस्थानच्या काही भागातल्या शेतकऱ्यांनी साथ दिली आणि UPतल्या उत्तर प्रदेशच्या शेतकऱ्यांनी साथ चांगल्या प्रकारे दिली आणि संपूर्ण दिल्लीची नाकेबंदी करण्याची कामगिरी या शेतकऱ्यांनी केलेली आहे. मला वाटतं देशातल्या इतिहासात पहिल्यांदा दिल्लीची नाकेबंदी शेतकऱ्यांनी करण्याची किंवा सुरुवातीलाच एखाद्या संघटनेने जे राजकीय पक्षांना बाजूला ठेवून सर्व विविध शेतकरी संघटना एकत्र येऊन केलेली ही कामगिरी ही ऐतिहासिक कामगिरी आणि शेतकरी लढ्यांमध्ये या ठिकाणी असलेली ही महत्त्वाची एक गोष्ट आज इतिहासात नोंद करून ठेवण्यासारखी झालेली आहे. मला वाटतं केंद्र सरकारने आता या ठिकाणी स्पष्टता आणावी आणि जर सर्वांचाच विरोध आहे, ज्यांच्यासाठी कायदा तयार करण्याची भूमिका केंद्र सरकारने घेतली, तीच तेच शेतकरी आज 90% शेतकरी आज ह्या कायद्याच्या विरोधात आहे आणि म्हणून कायदा तातडीनं रद्द केला पाहिजे आणि राज्यातली विशेषतः दिल्ली आणि त्या परिसरातली संपूर्ण असलेली यंत्रणा पूर्ववत येण्याची या ठिकाणी भूमिका घ्यावी ही मी विनंती केंद्र सरकारच्या आणि मोदी सरकारनं या ठिकाणी करतो आहे. आणि म्हणून हजारो लाखोच्या संख्येने शेतकरी हे त्या ठिकाणी थंडीमध्ये थंडीची तमाम बघता आज रस्त्यावर झोपलेले आहेत, तिथेच जेवतात, तिथेच जेवण बनवत आहेत, हे आपण बघताना हे क्लेशजनक आहे असं मला वाटतं. आणि या ठिकाणी त्याची जर आपल्याला जाणीव होत नसेल तर ते काही बरोबर होणार नाही आणि म्हणून याचा हे हा संप मिटवला पाहिजे आणि हा कायदा रद्द केला पाहिजे ही मागणी पुन्हा एकदा मी करतो आहे.